माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिव छत्रपती, भारताच्या घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, लक्षा ठाकूर, राया ठाकूर, आज होऊ घातलेल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराच्या शुभारंभानिमित्तानं व्यासपीठावर आवर्जून उपस्थित असणारे आणि आपल्या कारखान्याची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे, ज्यांनी कारखान्याबद्दल आता आपल्या समोर सखोल माहिती दिली, ते आदरणीय सीतारामजी गायकर साहेब, लोकनेते आदरणीय अशोकरावजी भांगरे साहेब, डॉक्टर अजितजी नवले, आदरणीय मधुभाऊ नवले, विजूभाऊ वाकचौरे, शिवसेनेचे रामहरी तिकांडे, ॲडव्होकेट वाळुंज, सगळेच व्यासपीठावरील सन्माननीय उपस्थिती, आदरणीय सोन्याबापू वाकचौरे, आपल्या शेतकरी समृद्धी मंडळाचे सर्व 21 उमेदवार आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांना 18 तारखेला विजय करण्यासाठी जे 17 तारखेला मतदान करणार आहेत ते सगळे मतदार बंधू भगिनी आणि त्यांचे सर्व हितचिंतक उपस्थितीत, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, प्रिंट मीडिया, आज सकाळी अगस्ती महाराजांची आरती करून नारळ वाढून खंडेरायाचं दर्शन घेऊन प्रतिपंढरी येथे विठुरायाचं दर्शन घेऊन आपण आजच्या प्रचार सभेला सुरुवात करतो. या प्रचार सभेचं वैशिष्ट्य काय? या व्यासपीठावरील आपण चेहरे पाहिले किंवा उपस्थितांमध्ये जर पाहिलं, ज्यांची शेतकऱ्यांशी, सामान्य जनतेशी नाळ आहे अशी माणसं सगळी ह्या व्यासपीठावर. डॉक्टर अजित नवले असतील, त्यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांची बांधिलकी पाळून जनतेचा महाराष्ट्रात, देशामध्ये आवाज उठवला. अशोकरावांचंही हा संघर्ष इतक्या वर्षाचा. मधुभाऊ नवल्यांचा सहकार क्षेत्रातील, संघटन क्षेत्रातील अनुभवचा आणि कारखान्याबाबतचा जर विचार करायचा तर मला वाटतंय त्यातल्या ज्या बारीक सारीक गोष्टी असतील किंवा कारखाना चालवण्याची जी क्षमता आहे हे फक्त गायकर साहेबांमध्ये. टीका टिप्पण्या बरेच जण करतात, भावनिक आवाहन बरेच जण करतात, टोळी म्हणून हिनवतात. अरे तुमची लायकी इथपर्यंत गेली की ज्या सहकार्यानं आतापर्यंत तुम्हाला सांभाळलं, तुमचं राजकारण सांभाळलं, 2-5 हजारावरती तुमची लढाई यायची, त्या नेत्याची तुम्ही धोत्र येशीवरती टांगण्याचा प्रयत्न, त्याचा हिसाब चुकवण्याची वेळ आली. जर आपल्या सहकार्यांची हे जर इतकी विटंबना करत असतील तर यांचं सर्वसामान्यांबद्दलचं प्रेम काय? मध्ये आमच्याकडची काही आदिवासी पोरं
एका कार्यक्रमाच्या निमित्ताने यांना निमंत्रण द्यायला गेले होते आवाज वाढून. पोरं निमंत्रण द्यायला गेली, तरुण मंडळी होती. झाली असेल एखादी चूक, झालं असेल खाली वर्णाव. मधुकर पिचड साहेब त्यांचा फ्लावर पार्ट घेऊन धावले त्यांच्या. ही पोरं आता ती विसरणार आहेत का? या सगळ्यांचा हिसाब इथं चुकता होणार आहे. आज आम्ही मागणी करतोय की जसं उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही साखर देता दिपावलीला, ज्या बांधवांच्या शेअर्स वरती गव्हर्नमेंटनं भले पैसे दिले असतील, त्यावेळेला आदिवासी बांधवांचे शेअर्स भरले असतील, पण त्यांच्यावरती हा कारखाना उभा झाला, हा कारखाना चालतोय. आज मतदान झालं म्हणून आपण त्यांच्या दारात जाणार आहोत. त्यांची पण आठवण तुम्हाला दिपावलीला झाली पाहिजे आणि त्यांना पण साखर भेटली पाहिजे. हा विचार पिचर साहेब तुम्ही आतापर्यंत का केला नाही? म्हणजे आदिवासी लोकांना फक्त भावनिक दृष्ट्या वापरायचं आणि सोडून द्यायचं. तुमचे कायमचे उद्गार माझा आदिवासी मोठा झाला पाहिजे. आणि झाला किरण लहमटे मोठा, तर आता त्याला म्हणतो नालायक आहे हा. नालायकपणाची व्याख्या तरी काय पिचड साहेब? पिचड साहेब, एक पत्नी एक वचनी राम भक्त आहे मी. भगवा अजून सोडलं नाही, सोडणारही नाही. तुम्ही काय म्हणताय तर मुरमुर अध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत त्यांना तुम्ही मतदान करणार का नाही म्हणते? हा मतदान करणार नाही. अरे माझा भरोसा तू कसा देतो? आणि 18 तारखेला निवडणूक आहे, काय करायचं ते मी ठरवाल. आणि माझे नेते इतके मोठे, करायचं ते सांगून करण. काय करायचं ते सांगून करण. आजी दादांना पण सांगणार आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना सांगणार आहे मी जे काही करणार आहे. तुला काय सांग? कालपर्यंत सत्ता नव्हती तर तिथं वळसे पाटीलला भेटायचे म्हणे राष्ट्रवादीत प्रवेश करायचा आहे आम्हाला. वळसे पाटील म्हणायचे अरे तिकडे भांगरे साहेब आधीच बसेल, तो डॉक्टर किरण लहमटे बसेल, तो तासा कट्टर आहे म्हणे. मग तुम्ही येऊन काय करणार नाही? आम्हाला यायचंय बळद डोके द्यायला. आणि आता म्हणतेत की आजीदादा आणि पवार साहेब यांच्या पुढं हा जाणार नाही, यांच्या पुढं याचं काही चालत नाही आणि यांच्या मर्जीच्या पुढं हा जाणार. पवार साहेब आणि आजीदादा आमच्यासाठी आदरणीय आहेत. मला उपस्थितांनी सांगावं गावागावात भागा भागात काम चालू आहेत की नाही चालू? आहेत चालू? रस्त्याची काम आहेत का नाही चालू? 450-550 कोटी रुपये आणले मी 2.5 वर्षात. कोरोनाचा काळ होता, तालुक्यामध्ये 7-8 ॲम्ब्युलन्स दिल्या. अकोले तालुक्यासाठी कोरोनामध्ये 50 लाख रुपये औषधासाठी दिले. कोविड सेंटर चालू झालं त्यावेळेस माझ्या हॉस्पिटलचे बेड मी डोनेट केले. डॉक्टर अजित नवले साक्षीला आहेत, मी कधीच म्हटलो नाही, पण त्यावेळेला रेमडिसिव्हिअरची इंजेक्शन सुद्धा मी स्वतः पैसे भरून तिथं आमच्या DCSC ला जी सुगवला चालू होता दवाखाना, शिक्षक लोकांनी चालू केला होता, तिथं पुरवलं. तेवढंच नाही तर तिथं जेवण जे होतं आमच्या कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांसह पेशंटसह मी आणि माझा मित्र परिवार तिथं सांभाळत होतो. गव्हर्नमेंटवरती तो खर्च टाकला नाही आम्ही. हे सगळं सांगत फिरायचं का? हे म्हणायचे यानं 50 लाख रुपये दिलेच नाही आणि करोनाच्या काळात हा फिरलाच नाही. अरे तुम्ही बायलर कोंबडे घरात बसले रे घर कोंबडे तुम्ही. त्या काळामध्ये मी फिरत होतो, प्रत्येक पेशंटला भेटत होतो. गेल्या वर्षाचा मे महिना, एप्रिल मे महिना आठवला तर दिवसाला 600-700 पेशंट निघत होते.
शौचालय बाथरूम झाडायला कोणी कार्यकर्ते कोणी कर्मचारी भेटत नव्हते त्या काळामध्ये माझ्या तरुण कार्यकर्त्यांनी काम केलं। अशी सगळी आणीबाणीची परिस्थिती होती। दोन वर्षे कोरोनाच्या काळातली काय परिस्थिती हे तुम्हाला काय सांगायचं? तुम्ही तर आव्हान करत होते घराबाहेर आम्ही भी पडत नाही तुम्ही भी पडू नका म्हणायचे। विसरले सगळे। आणि आजच्या परिस्थितीमध्ये साहेब तुम्हाला लांबचं दिसतंय का नाही मला माहित नाही, पण तुम्ही डोळे झाकू झाकू सांगता तालुक्यातील लोकांना यानं अडीच वर्षात काही काम केलं नाही हा दूरदृष्टीचा आमदार नाही। तुमची दूरदृष्टी काय? आढळा खोऱ्यातील माशांसाठी तुम्ही पाणी थांबवलं, अख्खं शेत झाला लोकांचा, लक्ष्मी बिन पाण्याची तळतळ वाढली। दोन तीन वर्ष काही अडचण आली का बांधवण? मुळा खोऱ्याची तशीच परस होती। आमच्या शिळवंडीचे भुईमुख उभे जळाले, अख्खं पाणी सोडून दिलं पठ्यानं, अक्षरशः गागरे म्हणजे गागऱ्यावरती उचलावं लागलं भुईमुख। असं सुडाचं राजकारण कायम तुमचं? अहो साहेब तुम्ही असताना राजूर गावाला 15-15, 20-20 दिवस फक्त धरणाची लेवल राहत नव्हती म्हणून पाणी भेटत नव्हतं, म्हणजे तुम्हाला पाण्याचं सुद्धा नियोजन करता येत नव्हतं। रस्त्यांबाबत बोलायचं करू शकले असते तुम्ही अकोले शिन्नर रस्ता दुपदरी तुम्ही 6.5 मीटरचा रस्ता करू शकले असते, पण खड्ड्यासाठी त्यावेळेला आंदोलन व्हायचे। आमचेच मित्र बसायचे आंदोलनाला, ते म्हणायचे खड्डे बुजवा। सुधीर भाऊ टाकलेत का नाही पैसे, चालू आहे का नाही का? इकडे हरिश्चंद्रगडाकडे जाताना रुंदीकरणाचा रस्ता आहे, अशोकराव चौकांचा तर 36 आकडा, भांडारदऱ्याकडचे रस्ते कमरायवाडले खड्डे त्यावेळेला। आज तुम्हाला महत्वाचं सांगतो, लोक विचारतात तिथं नाक्यावर अरे आमदार बिमदार बदललाय का काय, ते नाक्यावरचे पोरं म्हणतात का बरं? नाही म्हणे रस्ते चांगले झाले, म्हणजे बाहेर त्यांना दिसतंय पण ह्या बाबाला काय दिसायला तयार? शेवटी पुत्रप्रेम आहे राजाओ, धृतराष्ट्राची अवस्था पुत्रप्रेमासाठी आंधळा झाला बिचारा, तशीच ही अवस्था। मित्रांनो आपल्याला तसा विचार करून चालणार नाही, मला काय म्हटलं मला काहीतरी दरिद्री बिरिद्री काहीतरी शब्द वापरला, खरं तर त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे। दरिद्री तुम्ही आहे का मी आहे? आजही दूध संघाचं दूध चोरून कोण नेतोय? मी नेतोय का तुम्ही नेताय? डिझेल चोरून तुम्ही नेताय का मी नेतोय? अरे प्रकल्प अधिकारी मला म्हणत होता की डॉक्टर साहेब तुम्ही कर्मचारी ठेवा त्याचं पेमेंट मी देतो, मी नाही घेतला। गायकर साहेब म्हणत होते तुमच्या ऑफिसला कर्मचारी पाहिजे का? नाही घेतला आणि पुढं पण घेणार नाही। आज कारखान्याचे 27 कामगार तुमच्या शेतात राबतायत, गायकर साहेब त्याचं काय करणार आहे? तुम्ही बंद करावं लागेल ना? ही अशी परिस्थिती आहे। महादेवीला मी तिथं एक शेतकरी जवळ आला, त्यानं मला एक व्हिडिओ क्लिप दाखवली। माझ्याही पुढं तो प्रश्न होता, मी तिकडे त्या संगमनेरला विचारलं होतं का तुमच्याकडे ऊस जाळीत नाही मग आमच्याकडे का जाळतेत? म्हटलं मला वाटतं तुमच्यातल्या संचालकांना मी प्रश्न विचारला होता का असं का बरं, याचा काही तोटा होतो का? काही जण म्हणजे थोडासा होतो, काही म्हणजे थोडासा नाही होत। पण साहेब जर शेतकऱ्यांची भावना का ऊस जाळून नाही नेला पाहिजे तर ते मात्र आपण शब्द दिले पाहिजे, कारण शेतकरी राजा सुखी तर आपण सुखी। पुढच्या वेळेला नियोजन करताना भले कारखान्याकडून टोळीचं पेमेंट वाढवून दे पण शेतकऱ्याकडून पेमेंट घ्यायची वेळ आली नाही। कोणतरी सांगत होतं 500 रुपये आम्ही वाढून देतो आमचं करतो, साहजिक आहे शेतकऱ्याच्या जर शेतात ऊस तोडीसाठी जर ऊस तोडणी कामगार जाणार नसेल, ऊस तोडणी कामगार कोण आहे? टोळीवर का ती कष्ट करणारी घाम गाळणार, तसं कारखाना तर हेच घाम गाळत होते। आज नुसतं बस म्हटले ते सगळेजण बसले जाग्यावर पिचड साहेब, त्या काळात मात्र तुम्ही यांच्याबद्दल काहीच बोलत नव्हते हो, आज तुम्ही बोलायला लागलेत। अशोकराव तुमच्याकडनं मला फार मोठी अपेक्षा आहे, मलाच नाही अपेक्षा तर या सगळ्या जनतेला अपेक्षा आहे।
वैभव पिचडला आम्ही 2019 पाडला जनतेच्या मदतीने तुमच्या मदतीने. आता ह्या निवडणुकीमध्ये मधुकर पिचडण्याला शेवटची निवडणूक घरी बसवा. जो अहंकार झाला ह्या माणसाला, अहंकार असे काहीतरी म्हणे, आम्ही असे कित्येक पाहिलेत, तर तो अहंकार ही जनता जाग्यावर नेणार आहे. हा हिसाब चुकवण्याचा वेळ आलेला आहे. आणि मित्रांनो, हे तुम्हाला सांगतो, आखे निवडून आले आपल्या पॅनलचे, आणि चुकून यांच्यातला जर पिचड साहेब आत आला ना, तर परत आपल्या पॅनला, आपल्या कारखान्याला परत कीड लागली, परत तेच दबावाचं राजकारण, परत तेच हप्त्याचं राजकारण, परत ते वर्गणीचं राजकारण. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये मधुकर पिचडची परत एंट्री कारखान्यात होता कामा नये. आणि म्हणून चालवायचा तो पॅनल टू पॅनल. कब्बशीला मतदान करा. तुमची जी काय आज म्हणणं असेल ते गायकर साहेबांकडे किंवा जे काही उमेदवार येतील त्यांच्याकडे सांगा, नाही तर मी आहेच. तुम्हाला मी हे सांगतो की आतापर्यंत जेवढे शब्द दिले तेवढे मी आतापर्यंत पाळलेत, आणि इथून पुढेही पाळणार. म्हणजे शेतकऱ्यांच्या हितासाठी, कष्टकऱ्यांच्या हितासाठी ही भाग्यलक्ष्मी चालणार. कुठल्याही पुढाऱ्यांसाठी ही निवडणूक आपण लढत नाही, आणि पुढाऱ्यांच्या हिताचं राजकारण आपण करत. त्यामुळं तुम्ही सगळे जबाबदारीनं सगळीकडं कब बशी म्हणजे कब बशी. वरच्या आदिवासी भागातलं बोलायचं हे सांगतात, आता ते सगळे मतदार म्हणे आमच्याच माग आहे. अरे ज्या आदिवासींची जमीन उचाडली ते तुमच्या माग कसे काय राहतील, ज्यांची फसवणूक केली ते तुमच्या माग कसे राहतील. किरण लहामटे आला, 5 वर्ष जिल्हा परिषद, 4.5 वर्ष जिल्हा परिषद होते, 2.5 वर्ष आमदार आहे, तरी जवळजवळ फक्त 2 गावांमध्ये टँकर आहे. आमच्या माय भगिनीच्या डोक्यावरचा हांडा नाही उतरवला. कसे ते लोक तुमच्या बरोबर राहतील. आमचा कुमशेतचा रस्ता असू द्या, नाहीतर इकडं हरिचंद्रगडचा रस्ता असू द्या, नाहीतर घाटघर पाच त्या बाब मागच्या बाजूचे रस्ते असू द्या, बितांग्याकडचे रस्ते असू द्या, जसं तुमच्याकडे कमरावडले खड्डे त्याहून जास्त तिकडले खड्डे. हे लोकांची कमरं तुम्ही मोडलेत हो, हे लोक तुमच्या माग कसे उभे राहतील. त्यामुळं मी खात्रीलायक तुम्हाला सांगतो की वरच्या भागातील मतदार 100% कब्बाशी बरोबर आहेत. आदरणीय अशोकरावजी भांगरे साहेब, आदरणीय लहामटे गुरुजी आणि मी स्वतः वरच्या भागातून मतदारांना भेटलो आणि भेटत आहे. खालच्या भागात तर बऱ्याच दिवसापासून परिवर्तन करण्याची बऱ्याच जणांना इच्छा होती, पण आज खऱ्या अर्थानं त्याला मुहूर्त सापडलाय. त्यामुळे ही सुज्ञ जनता, कारण आज सगळे उत्स्फूर्तपणे एवढी सगळी उपस्थिती पाहून आजच मी सांगतो की 17 तारखेला आपल्याला मतदान होऊन 18 तारखेचा गुलाल हा आपला शेतकरी समृद्धी मंडळात. प्रत्येकाला भेटा. ज्या उमेदवारांनी माघार घेतली त्यांचं मनापासून आभार, पण ज्यांना उमेदवारी भेटली त्यांनी कृपा करून त्यांना भेटायचं आहे. कारण ज्यांनी उमेदवारी भेट केली त्यांच्या मागं मतदान आहे. त्यातले बरेच जण इथं आलेत मोठ्या मनानं, त्यांचं मनापासून धन्यवाद मानतो. पण ज्यांना तुम्ही भेटले नसाल तर त्यांना नक्की भेटा, आपलं काम आहे आणि ते आपल्याबरोबर राहतील. राहिलं मगाशी डॉक्टर अजित नवले म्हटले की आम्ही काही दिवसापूर्वी काही भाषणं काही हे करत असतो, त्या विचारापासून बिलकुल हे आम्ही अलिप्त गेलो. कारखान्याची अवस्था काय आहे ते आम्हाला माहीत, पण कारखाना नीट कोण चालू शकतो, कारखान्याचा डॉक्टर कोण आहे हे पण आम्हाला माहीत आहे. त्यामुळं आपल्याला कारखाना चालवणारी व्यक्ती, आपल्याला कारखाना चालवणारा पॅनल द्यायचा आहे. कारण ही आपल्या चुलीशी
आपल्या कष्टाशी आपल्या घामाशी निगडीत ही सगळी बाब आहे। बाकीच्या राजकारणासारखी ही परिस्थिती नाही, त्यामुळे आपण सगळेजण एकजुटीने हा पॅनल आपल्या सर्वांचे आपण एकजुटीने कब्बशी त्या चिन्हावर शिक्का ठोकून येत्या 17 तारखेला मतदान करून 18 तारखेला तुम्ही विजय कराल हा विश्वास व्यक्त करतो। बरेच जण तिकडे पंक्तीला जाऊन बसलेत पण आपल्यामुळे तिथं वाढी जात नाही, कारण काय झालं 11-10 सभा सुरू होईल आणि 12 संपल असं वाटलं होतं, परंतु तुम्ही एवढे सगळे जमलात त्यामुळे सगळ्यांचाच उत्साह आहे। त्यामुळे यानंतर सगळ्यांनी भोजन केल्याशिवाय कुणी जाऊ नये, यानंतरचा प्रोग्राम रंध्याला आहे 2:30 आणि त्यानंतर कळसू आईला म्हणजे बारी गावामध्ये साधारणतः 3:30-4 कार्यक्रम आणि मग त्या पट्ट्यामध्ये प्रचार यंत्रणा आहे। मंगळवारी पोहणे येथे मुळाखोऱ्यामध्ये साधारण 10 सभा राहील आणि बाकीचे जे कार्यक्रम ठरतील ते तुम्हाला सांगितले जातील। परत एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानून माझ्या वाणीला पूर्ण आनंद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।